सगळ्यांना माहित आहे की ज्या पद्धतीने 14 दिवस हनुमान चालीसा वाचन करू पठन करू हे म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेजी जेव्हा सत्तेमध्ये होते जेव्हा त्यांचं पावर होता हातात आणि ते मुख्यमंत्री होते तेव्हा फक्त म्हटल्यानंतर त्यांनी 14 दिवस जेलमध्ये आम्हाला हनुमान चालीसा वाचला म्हणून देशद्रोह 14 दिवसाचं जेलामध्ये टाकून आम्हाला आतमध्ये ठेवलं लॉकअपमध्ये ठेवलं तेव्हाच आम्ही जेव्हा मी 101 वेळा हनुमान चालीसाचं पठन ते जेलामध्ये पूर्ण सकाळ ते संध्याकाळीपर्यंत फक्त तेच पठन करत होती आणि तेव्हाच मी आम्ही संकल्प केला रविजी यांनी की बाहेर आल्याबरोबर ज्या व्यक्तींनी आपले पावरचा दुरुपयोग केला असे व्यक्तीला देव आपले ठिकाण नक्की त्यांना दाखवणार आहे आणि देवानी ते दाखवलंही बजरंग बलीची नीने आपली ताकद त्यांना कशी मार असते ते त्यांना दाखवली आणि त्याच्यात तेव्हाच आम्ही संकल्प ठेवला की केलं की 111 फुटाची आपण हनुमानजीची मूर्ती ही स्थापन करू आणि 10 एकरमध्ये भव्य त्यांची पूर्ण इतिहास हनुमानजीचं तिथे ठेवू त्याच्यासोबत श्री रामानजींचंही आणि तिथे ठेवून आपण सगळे लोकांना हे कळलं पाहिजे आणि विदर्भामध्ये आणि जेव्हाही अशी बुद्धीचे लोक ज्यांनी फक्त हनुमान चालीसा म्हणणार या म्हटल्यानंतर 14 दिवससाठी जेलमध्ये टाकलं त्या लोकांना सद्बुद्धी मिळावं आणि सगळे भावी भक्तांचे दर्शन व्हावं इतिहासबद्दल आमची येणारी पिढीला त्याचा अभ्यास व्हावं याच्यासाठी आम्ही संकल्प केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आज आम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये आहे आणि आमचं नशीब आहे आमचं सौभाग्य आहे की देवानी दिलेली या पदाचं आम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे म्हणून जे मानदान रवीजींना ॲज ए आमदार भेटत आहे ॲज ए खासदार जे मानदान सरकारकडनं मला भेटत आहे त्याच्यामध्ये खूप सारे लोकांना मी मदत करते सैनिकांना मदत करते गोरगरिबांना करते शेतकऱ्यांच्या आत्महत्या जेव्हा होते त्यांना आपण मदत करतो आणि त्याच्याबरोबरी आमचा इतिहास आमची येणारी पिढीला हे नक्की माहीत झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आमचे ट्रस्ट स्थापना करून त्या ट्रस्टला आम्ही 10 एकर आमची जी जागा आहे जिथे 111 फुटाची मूर्ती आम्ही बसवणार आहे हनुमानजीची त्याच्यासाठी आज रजिस्ट्रेशन आपण झालेलं आहे आणि नवरात्राचे शुभ पर्वावर देवीची शक्ती हनुमानजीचे बुद्धी आणि त्यांचं बल सगळ्यांचे पाठीशी राहिला पाहिजे म्हणून या नवरात्रीचे 9 दिवसामध्ये आज आम्ही रजिस्ट्री केली आणि येणाऱ्या भविष्याची पिढीला आमची संस्कृतीची आमचे संस्कारचे आमचे इतिहासची सगळी जाण झाली पाहिजे त्याच्यासाठी 10 एकर जागा आज आम्ही आमचे मानधनाचे पैसे तिथे देऊन त्या ट्रस्टला आम्ही अर्पित करणार आहे आणि याच्यानंतर त्याचं कामाला सुरुवात करणार आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्या जय श्रीराम.